जुनी असुरक्षिततेचं वातावरण आहे. त्यांना असं वाटतं की अध्यादेश काढला तरी तो टिकला पाहिजे. आणि मागचा त्यांचा अनुभव असा आहे की त्यांची फसवणूक ह्या फसवणूक सरकारने सातत्याने केल्यामुळे अर्थातच त्या मुलांचा करिअरचा हा विषय आपल्या सगळ्यांच्या घरात मुलं आहेत. आपल्या घरात 10वीची परीक्षा आली किंवा करिअरचा विषय कसा असतो तेव्हा घरात काय वातावरण असतं किंवा ॲडमिशन नाही झाली तर किती. कारण का आज शिक्षणात समानतेची भाषा जेव्हा आपण करतो ती समानता ही शिक्षणातून येते. आणि या मुलांना एकदा ॲडमिशन मिळाले एवढे कष्ट करून ही मुलं शिकलेली आहेत. त्यांना न्याय दिलेला म्हणजे तोंडात टाकलेला घास हा काढून घेण्याचा पाप या सरकारने शिक्षणात केलेला आहे. त्यामुळे दुर्दैवी आहे. मी जर त्यांनी अध्यादेश काढला असेल तर त्याचं मी स्वागत करते. पण त्याबरोबर तो अध्यादेश टिकलाच पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना जे काही यंत्रणा किंवा वकील लावायचे असतील ते सरकारने दिले पाहिजेत. आणि कॅव्हिएटही दाखल झाली पाहिजे की या मुलांना हा न्याय मिळायलाच पाहिजे.